दरम्यान आज हद्दवाडी विरोधात गावात बंद पुकारण्यात आला होता या बंदला उत्स्फूर्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवले होते हद्दवाढीला विरोध करत आज शहरालगतच्या अठरा गावांनी बंदची हाक दिली होती त्यानुसार बालिंगा नागदेववाडी शिंगणापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामस्थांनी सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले काही गावांमध्ये हद्दवाडी विरोधात निदर्शनही झाली यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली जनमताचा विचार न करता हद्दवाढ केली तर उद्रेक होईल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी दिलाय यावेळी शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील काशीनाथ पाटील अनिल पोवार एम एस भवड धनंजय ढेंगे श्रीकांत भवड अजय भवड अजय वाडकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते